आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृष्णा पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांच्यावर तातडीने कारवाई करा. नुरसीवाडी बोबण्यासह नदी पलीकडील 7 गावांनी पुकारला बंद. कृष्णा पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नुरसीवाडी बोबण्यासह नदी पलीकडील 7 गावांनी पुकारलेल्या गावबंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंद 100% यशस्वी झाला. जन आंदोलनाबरोबर प्रसंगी नद्या प्रदूषित करणाऱ्या घटकांच्यावर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय आज झालेल्या सभेत एकमताने घेण्यात आला. दरम्यान इचलकरंजी शहरासाठी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 70 कोटी निधी शासनाने मंजूर केला आहे. तो निधी कृष्णा व पंचगंगा शुद्धीकरणासाठी वापरावे म्हणजे सर्वांना शुद्ध पाणी मिळेल असे आवाहन डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी यावेळी केले. तर दत्त उद्योग समूह भविष्यातही ठामपणे आंदोलनकर्त्याच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी यावेळी दिली. खरं म्हणजे आंदोलन करण्याची वेळ देण्याची गरज नव्हती. सरकारनं हे पूर्वीच विचार करून नदीचं पाणी कसं स्वच्छ होईल हे बघणं गरजेचं आहे. आज आमच्या तालुक्यात जर बघितला तर आजच्या तालुक्यामध्ये कॅन्सर पीडित लोक कशामुळे झाले तर हे नदीचं पाणी प्रदूषण पाणी पिल्यामुळेच झालेलं आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीचे इतर मगाशी चांगल्या पांढऱ्या पेशी कमी होणं, मधुमेहासारखे रोग होणं वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे पाणी प्रदूषण पिल्यामुळं या तालुक्यातल्या लोकांचं आरोग्य बिघडत आहे. म्हणून सरकारनं कृष्णा आणि पंचगंगा स्वच्छ कशी होईल, प्रदूषण मुक्त कसं होईल हे बघण्याच्या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. या लोकांना इथपर्यंत खरं म्हणजे आंदोलन करण्याची गरज त्यांनी भासू द्यायला नाही पाहिजे होती. कितीतरी दिवसापासून हे पाणी स्वच्छ पिण्याच्या दिशेनं करून द्यावं असं मागणी लोकांची असताना हे लोकांची मागणी दाबून टाकण्याच्या दिशेनं प्रयत्न चालला ही योग्य नाही. लोकांना स्वच्छ पाणी आणि प्रदूषण मुक्त पाणी द्यायला प्रयत्न करायला पाहिजे एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. आणि ह्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं सहकार्य करणं गरजेचं असेल ते सर्वांना सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. पाणी वाहत ठेवणं ही गरजेचं आहे. 3-4 महिने तरी खरं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठलंही प्रदूषित पाणी या नदीत सोडलं जाणार नाही याची दक्षता सरकारनं घेऊन हे पाणी स्वच्छ कसं राहील हे बघण्याची दृष्टी. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा व कृष्णा या दोन प्रमुख नद्या कोल्हापूर महानगरपालिका, सांगली महानगरपालिका व इचलकरंजी नगरपालिका व अन्य घटकातून बाहेर पडत असलेल्या दूषित सांडपाण्यामुळे प्रदूषित होऊन पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ नुरसिंहवाडीसह बुबनाळ, औरवाड, गौरवाड, आलास, कवठेगुलन, शेडशाळ, गणेशवाडी आदी गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. त्याला 100% प्रतिसादही मिळाला. सकाळी बंदची सुरुवात झाली. ज्या त्या गावातील व्यापाऱ्यांनी आपल्या नित्याचे व्यवहार बंद ठेवून यामध्ये सहभागी झाले होते. सकाळी 9 वाजता अनंत धनवडे व सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली फेरी काढण्यात आली होती. त्या फेरीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेत जिल्हा परिषद सदस्य परवीन दादेपाशा पटेल, पंचायत समिती सदस्य रुपाली मगदुम, डॉक्टर मुकुंद घाटे पुजारी, डॉक्टर किरण अनुजे, ॲडव्होकेट प्रकाश भेंडवडे, रणजित पाटील, मल्लाप्पा चौगले, मुकुंद पुजारी सावकार, धनाजीराव जगदाळे, माजी सरपंच विभावरी गवळी, वनिता पुजारी, सरपंच ललिता बरगाले आदींनी प्रदूषित पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम याचे सविस्तर माहिती दिली. ज्यावेळा महात्मा गांधींनी लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये अधिकार दिला आणि लोकशाहीमध्ये जर आम्हाला जर आंदोलन करून आमच्या मागण्या सुद्धा जर मांडण्याचा जर अधिकार नसेल तर निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये ही शिरोळ तालुक्याची जनता हे सहन करणार नाही याची नक्की ज्या प्रशासनानं याची काळजी घ्यावी. इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला नोटिसा काढून प्रत्येकाला धमकावायची जर भाषा बोलणार असेल तर त्याच पद्धतीने शिरोळ तालुक्यातली तमाम जनता सुद्धा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं पंचगंगा प्रदूषणाबाबत अजून काही कारवाई हे शासन करत नाही. दुसऱ्या बाजूला अनेक वेळा तक्रारी पोल्युशन कंट्रोल महामंडळाकडे झाल्या पण कुठल्याच पद्धतीची कारवाई हे कुणावरही होत नाही. केवळ जुजबी नुसतं लोकांना नोटिसा करायच्या आणि त्याच्यावर नुसतं वातावरण परत शांत करायचं आणि नुसतं बघाशी आनंद नरवडे साईडला नुसतं पाणी वाहत करा, पाणी वाहत करा हा तात्पुरता नुसता हा तात्पुरती मलमपट्टी आहे. पण कायमस्वरूपी पंचगंगा ही स्वच्छ करायसाठी म्हणून शासन काय भूमिका घेणार आहे याचं अगोदर त्यांनी धोरण जाहीर करावं आणि मगच शिरोळ तालुक्यामध्ये यावं ही भूमिका निश्चितपणे शिरोळ तालुक्यातल्या
तमाम सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांची आहे। यासाठी म्हणून आम्ही शासनाचा ज्या शासनाने ज्या नोटिसा दिल्या त्याचा ह्या ठिकाणी धिक्कार करतो आणि पंचगंगा प्रदूषणाबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी नायब तहसीलदार जे वाय दिवे यांना मागणी संदर्भात निवेदन देण्यात आलं। आपल्या मागण्या वरिष्ठांना पोहोचवू असे आश्वासन दिले। यावेळी त्यांच्या सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड उपस्थित होते। यावेळी दादेपाशा पटेल अनंत धनवडे उपस्थित होते। पाहूया ते काय म्हणतात। शासन ज्या भागात ज्या ज्या भागात केमिकलचं पाणी किंवा गटरचं पाणी नदीत येऊन मिसळतंय त्याला सांडपाण्याला शोषित करून कोशिश करून सोडावं हे शासनाला सांगून द्यायला पाहिजे। आज पंचगंगा बघितली, पंचगंगेचं पाणी तर बघितलं तर आज जनावर देखील पियत नाही। पंचगंगेचं पाणी जर शेताला पसरला शेत नापीक होतील, शरबड होतील। पंचगंगेचं पाणी असं आहे, इचलकरंजीमध्ये कमीत कमी मोठ्याने लहान छोट्या पुरुषेस म्हणजे साईजिंग 250 आसपास आहे। एका साईजिंग मधून स्वच्छ पाण्याचा वापर होऊन स्वच्छ पाण्याचा वापर झाल्यानंतर त्यात केमिकल युक्त पाणी निघणारा पाणी 3 लाख लिटर पाणी निघतो एका साईजिंग मधून। मित्रांनो, 250 साईजिंग पुरुषेचं पाणी किती झाला, ते थेट पाणी नदीतून आज पंचगंगा नदी हे केमिकलची नदी बनलेली आहे। आपल्या सर्वांचं आरोग्य पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहे। पिण्याचं पाणी शुद्ध चांगलं असलं पाहिजे। वेगवेगळे साथीचे आजार त्यातून उद्भवू शकतात आणि बेसिक म्हणजे मूलभूत गरज आहे। अन्न वस्त्र आहे तसं पाणी ही आपली मूलभूत गरज आहे आणि ती शासन दरबारी आपलं मागणं आहे की त्याचं व्यवस्थित फिल्ट्रेशन योग्य निचरा होऊन लोकांना पिण्याचं पाणी या आडगावांना व्यवस्थित मिळावी हीच आमची विनंती। आजार जे संसर्गजन्य आजार असतात ते दूषित पाणी, दूषित अन्न पदार्थ आणि दूषित हवा यामुळे होत असतात आणि यामुळे जे आजार पसरत असतात त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत। आपण शासन दरबारी आवाहन करत आहोत की आपल्या ज्या या वरदायिनी आहेत कृष्णा आणि पंचगंगा त्याच्यावर आता प्रदूषणाचा विळखा फार मोठ्या प्रमाणात घट्ट झालेला आहे आणि वेळीच आपण त्याला जर प्रतिबंध केला नाही तर रोगांची आणि हे तर मानवी रोगांची तर पण इतर पण गोष्टी आपल्या शेतीवर परिणाम होईल। आपल्या लाईव्ह स्टॉक किंवा कॅटल आहेत त्यांच्यावर पण परिणाम होऊ शकतो भविष्यात। तर ह्या सर्व गोष्टी करत असताना जसं आपण शासनाला आवाहन करतो तसंच आपणही काय एक समाज म्हणून किंवा आपण एक नागरिक म्हणून काय त्याची काळजी घेतली पाहिजे। थोडस आपण म्हटलं तर उशीर झालेला आहे पण मी तर आनंद दमोडे साहेबांचं कौतुक करेन की त्यांना कोणीतरी इनिशिएटिव्ह स्टेप्स घेणं महत्वाचं असतं आणि ते त्यांनी भाग त्यांनी घेतलेला आहे। आता दादेपाशांनी आपल्याला प्रदूषण कसं होतं ते सांगितले आणि जे डॉक्टर साहेब आले होते त्याचे परिणाम काय होतात ते सांगितले। आता यातून जर आपण मार्ग जर काढायचा असेल तर एक ऍडव्होकेट म्हणून मग मला असं सल्ला देणं योग्य वाटेल किंवा किंबहुना त्याच्या पुढे मी जाऊन सांगेन की भारतीय राजघटनेमध्ये कलम 21 मध्ये राईट टू लाईफ हे एक आर्टिकल आहे, म्हणजे जगण्याचा मूलभूत हक्क आणि तो जगण्याचा मूलभूत हक्क आपण मान्य करत असताना आपणाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळणं महत्वाचं आहे। त्यामुळे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका दाखल करणं आवश्यक आहे असं आणि तो देखील एक चांगला भाग निघेल आणि त्यामध्ये मी पुढे भाग होऊन पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे। ती बंद करून पुरवण्यासुद्धा वाढलं पाणी नाही पाहिजे ही का आली तर हे पंचगंगेचं पाणी दूषित पाणी हे आपल्या स्वच्छ कृष्णेत मिसळून गेलं आणि याचा बदल व्हावा आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना त्याला यश मिळावं अशी मी सजेशन देतो। आणि आम्ही पूर्ण तहसीलदार डीवायएसपी वरपर्यंत आपल्या सगळ्या कागदपत्र पाठवून दिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा नोटीस सोडली हे लोकशाहीला धरून नाही ही हुकुमशाही झाली। जर आंदोलनाला जर तुम्ही या लोकशाहीमध्ये जर करता तुम्ही तटवला तर हे लोकशाही तुमची हुकुमशाही चालली अशा पद्धतीने आपल्याला म्हणतात वागत होणार नाही। आणि म्हणून मी म्हणतो या ठिकाणी मीडियावाले आलेले आहेत, आपले नेते राजीव पाटील अडवकरच्या चेंबूसाठी आलेले आहेत, सर्व जिल्हा पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी अध्यक्ष सदस्य आहेत। एक लक्षात ठेवा की आपलं पूर्ण शहर तालुका मी माझा मतदारसंघ असं म्हणत नाही, जर तुम्ही कोल्हापूर ते इचलकरंजीपासून खाली बघितलं
प्रत्यक्ष जाऊन आम्ही पाहणी केलेली आहे की ते पाणी जर बघितलं की अक्षरशः तुम्हाला सांगतो की लहान मुलं असतील मोठं असतील की त्यांची काही धडगत नाही. अशा पद्धतीनं पाणी असताना पर्यावरणवाले हे आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या पर्यावरणाला कळालं पाहिजे की जे आता आमच्या घाटावरलं पाणी इचलकरंजीमध्ये गेलेलं आहे आणि हे इचलकरंजी पाणी गेलेलं हे गेल्या 5-10 वर्षापासून 20 वर्षापासून चालूच आहे आणि आता जर पाणी दूषित इकडलं झालंय म्हणून तुमचं पाणी आमच्या सोडलेलं आहे आणि हे पाणी परत नंतर तुमच्या इचलकरंजीला वळत आहे आणि हे बंद करून तुम्ही जर करता कानूनी सरकारच्या मागणी करायला म्हणजे काय पोरखेळ आहे काय. ज्याने सरकारने निर्णय घेतलेला आहे ज्या सरकारने त्यांनी याच्यामध्ये पर्यावरणाच्या मुक्तीमध्ये त्या अधिकाऱ्याने इथं येऊन प्रत्यक्ष पाणी केलं पाहिजे आणि जे सांडपाणी चाललेलं आहे हे सांडपाणी निचरा कुठल्या पद्धतीने होईल आणि त्याच्यावर काय करता येईल प्रतिक्रिया करायची केलं पाहिजे होतं. त्यांनी काही केलं नाही. इकडलं पाणी बाद झालं म्हणून गाव मोडला आणि दुसरीकडे डाव मांडा लागले आणि हे पण काय चाललेलं आहे. या पर्यावरणाला कळलं पाहिजे की आपल्या या समग्र महाराष्ट्रामध्ये शिव तालुक्यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण पाणी दूषित आहे. कोल्हापूर तुम्ही जर बघितला जर काही सांगलीमध्ये बघितलं तर ते पाणी त्यांनी ते कुठल्या पद्धतीने त्याला ऍडजस्टमेंट करायचं त्या पद्धतीने केलेलं आहे. या संदर्भात आलेलो आहोत आणि हे आंदोलन आज आपण जे काढलेलं आहे ना ते व्यवस्थित सर्वांनी पार पाडावे अशी मला वाटते आणि शासनाने याकडे खरंच लक्ष द्यावं आणि खरंच आज ज्या नरसिंहवाडीच्या आनंद धनवडे यांचं कौतुक करण्यासारखं आहे जे आपल्याला गरज आहे पाण्याची त्या संदर्भात त्यांनी आज आंदोलन छेडलेलं त्यांचं खरंच कौतुक करावं असं मला वाटतं. की पाण्यावर अन्न नको काय नको करा पाणी पाहिजे पण शासन दरबारी आमची दखल घ्यावी एवढंच माझं बोलणं आहे. शासनाने चांगली भूमिका घ्यावी कारण मुलाला नदी तांबळीला सोडले की मुलांचं किंवा मोठ्यांच्या अंगाला खास उतार आली आहे पाणी दूषित आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे. सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी खूप प्रयत्न केलाय 6 महिने सांगली जिल्ह्यातून जाऊन अधिकाऱ्याला भेटून हे सगळे सांडपाणी आमच्या पंचगंगा नदीमध्ये मिसळ होत आहे म्हणून सांगितले आणि ह्या टीव्हीवर आणि पेपरवर आम्ही बातमी दिली आणि GP मध्ये पण आम्ही हा प्रस्ताव दिला होता आणि हा आमचं आंदोलन एकदम शिस्तीने पार पाडावा हे सगळ्यांना मी विनंती करते आणि सगळे उपस्थित झाले आमचं की सगळ्यात दूषित पाणी घेऊन आमचे जर पुढचे पिढी बर्बाद होणार असेल जर त्यांना या कुठल्याही रोगराईची लागण होणार असेल तर ह्याच्यापेक्षा अटक झालेलं चालते असं मी साहेबांना डायरेक्ट बोलवतो. मात्र त्यांनी सांगितलंय आता दानोळी परिसरामुळे वांदा असल्यामुळे तुम्ही असं करू नका नंतर पुढच्या वेळेला तुम्ही त्यात ऍडजस्ट करा. मात्र हे असं पर्डन आणून असं करणं हे चुकीचं आहे असं मी 2 वेळा त्याचं भांडवतो. सगळे पदाधिकारी होते दादेपाशी होते नासर पठाण होते सर्वजण आम्ही त्या ठिकाणी इतकं भांडलो मात्र ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. कारण आता इतकं दूषित पाणी जर प्यायला आमच्यावर जर वेळ येत असेल तर आम्हाला वाटते त्यांनी गुन्हा दाखल करायच्या अगोदर आम्ही सरकारवर आमचे 302 चा गुन्हा दाखल करायला लागेल असं मला वाटतंय. कारण का हे ह्या भागात त्या दूषित पाण्यामुळे कित्येक मैत झाले त्याचं रेकॉर्ड होत नाही. जर PI PSC जर बघितलं तिथं सुद्धा कुठलं रेकॉर्ड नाही. PSC ला तसं बघायला तर पाण्याचा रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे आणि एवढं दूषित पाणी कुठलेही पदाधिकारी डॉक्टर जे पंचायत समितीचे संबंधित आहेत जिल्हा परिषद संबंधित आहेत ते यावर कुठलेही काय बोलायला तयार नाहीत. साहेब गेले 15 दिवस ओटी बघा लागल्यात त्यांनी ओटी बघून जातात पंचायत समिती PSC खरं कुठलाही रिपोर्ट त्यांनी चांगला कुठलाही रिपोर्ट त्यांनी इतर शासनाला कळवलं नाही की बाबा या परिसरात पाणी दूषित आलंय आणि ते तिने कळवावं या भागातलं येणारं दूषित पाणी बंद करावं आणि आम्हाला स्वच्छ आणि मुबलक हे पाणी पिण्यास या शिळ तालुक्यातील सगळ्या तालुक्याला मिळावं. कारण इचलकरंजीचं आणि कराडचं आणि सांगलीचं हे जर दूषित पाणी असंच जर 5 वर्ष येत राहील ह्याच्यासारखं दुर्दैव या परिसराचं नसल पुढच्या आमच्या पिढीचं मुलाबाळांचं सर्वांचं आरोग्य धोक्यात येईल आणि आजारालाच पैसे या शिळ तालुक्यात संपतील असं मला वाटतंय. आणि हा धोका सर्वांनी लक्षात घेऊन यावर सर्वांनी एक मनन चिंतन करून व्यतिरिक्त 7 गावातील ग्रामस्थ जे या ठिकाणी जमले होते आणि काल तुम्ही निवेदनामध्ये रास्ता रोको करणार आहात आधी आशयाचं निवेदन दिलेलं होतं परंतु आमच्या विनंतीला मान देऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न कुठलाही निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून तुम्ही जे सकारात्मक पाऊल उचललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मुनसेवाडी ग्रामस्थ
आनंद नवटे, यदावकर साहेब, गणपतराव दादा पाटील, धनंजी दादा असतील किंवा इतरही मान्यवर इथे सगळे सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, परंतु तुम्ही जे प्रशासनाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद आहे देईन. आणि आपला जो प्रश्न आहे तो तहसीलदार साहेबांमार्फत शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचून त्याच्यावर योग्य कार्यवाही होईल आणि प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघेल. संस्थेचे सन्मान्य सदस्य, सर्वपक्षीय नेते तथा देवस्थानचे अध्यक्ष, नरसिंहवाडीचे सन्मान्य धनराव जगदाळ दादा, सर्व सन्मान्य डॉक्टर किरण अनुजे, मुकुंद पूजन साहेब, सर्व मान्यवर छायाचित्रकार आणि ज्यांनी निवेदन घेतले ते सन्मान्य नायक तहसीलदार साहेब आणि सन्मान्य साहेब पोलीस निरीक्षक समीर गायकवाड साहेब, त्या सर्वांचा त्या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं मी आभार मानतो आणि हा आवाज आपण शासन स्तरावर नेऊन आपल्याला शुद्ध पाणी द्यावं एवढे या सर्वांच्या वतीने विनंती करतो. यावेळी सुकुमार किनिंगे, अर्चना धनवडे, विलास पुजारी, शपी पटेल, अप्सर पटेल, नासिर पठाण, महावीर मगदूम, किरण शिरगुप्पे, अपासो मडियाळ, अशरफ पटेल, मोहसिन वाळवेकर, मुजमिल पठाण, प्रतीक धनवडे, सतीश धनवडे, संजय कुंभोजे, तन्वीर बहादूर, असलम मुल्ला, भयासो पाटील, सागर धनवडे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.